यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. रोहित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. कामगार बेरोजगारांच्या प्रश्नावर ठाम भूमिका नाही असं ते म्हणतायत. तर उपमुख्यमंत्री फडणवीस केवळ आश्वासन देतात. 850 किलोमीटरचा पायी प्रवास करून नागपूर अधिवेशनाला जाणार असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. रोहित पवार हे विधानभवनावर पायी मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. कामगार बेरोजगारांच्या प्रश्नांवर सरकार ठाम भूमिका घेत नाही असं म्हणत त्यांनी 25 ऑक्टोबर पासून सर्व युवकांना घेऊन 850 किलोमीटरचा पायी प्रवास नागपूरच्या अधिवेशनाकडे पर्यंत करणार असं या ठिकाणी रोहित पवार यांनी सांगितलंय. पत्र द्यायचं, आश्वासन द्यायचं आणि त्यातून मोकळं व्हायचं. गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर काय, एका पार्टीचे लोक म्हणतात आमचा नेता मुख्यमंत्री होणार, दुसऱ्या पार्टीचे नेते म्हणतायत की आमचा जो नेता मुख्यमंत्री आहे तो कायम राहणार आणि दुसऱ्या नेत्यांनी हे दिल्लीत जावं. पण ह्या कामगारांचे प्रश्न, नवीन युवांचे बेरोजगारीचे प्रश्न हे कोण मांडणार? त्यामुळे हे सरकार फडतूस सरकार आहे. या सरकारला कुठेही या सामान्य लोकांचं पडलेलं नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.